मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी हिप्परगा गावातील ग्रामस्थांनी रस्त्यावर जेवण देऊन अनोखं आंदोलन केलं. राज्यभरात मराठा आरक्षणाच्या आंदोलनानं आक्रमक रूप धारण केलं आहे. हिप्परगा येथील मराठा समाज बांधवांनी सोलापूर तुळजापूर रस्त्यावर आंदोलन केलं. टाळ मृदुंगाच्या निनादात आंदोलन करण्यात आलं. तसंच भर रस्त्यावर जेवणावळी करून मराठा आरक्षणासाठी सरकारचं लक्ष वेधून घेण्यात आलं. महिलांचा या आंदोलनात विशेष सहभाग दिसून आला. मराठा आरक्षण न देणाऱ्या शासनावर महिला तसंच युवतींनी संताप व्यक्त केला. दरम्यान हगलूर गावातील ग्रामस्थांनीही सोलापूर तुळजापूर रस्त्यावर ठिय्या मांडून जोरदार घोषणाबाजी केली. हे ते बोल बच्चन ज्यांच्या नावावर तुम्ही याचाल पुन्हा निवडणुकीला मत मागाला, हे तुमची भूलभात आहे. आणि हे तुमच्या नाटक जे ईव्ही मशीन मध्ये काय नाटक चालू केले, पैसे वाटाचं नाटक चालू केले, आता ही आमचा मराठा समाज बळी पडणार नाहीये. हे शिवाजीराजे मावळे आहेत. मराठी जात कुठल्याही पैशाला बळीला आमिषाला बळी पडणार नाही. आणि आम्हाला आरक्षण घेतल्याचं आम्ही तर राहणारच नाहो. तुम्ही हा उद्रेक पाहावला, ठोक मारच्याचा हे कसं चालले आता. म्हणून आमचं तुम्हाला मागणं आहे, तुम्ही वेळ काढूपणा करू नका. या आंदोलनात सरपंच राजकुमार शिंदे, कुमार बेळ्ळे, राजकुमार शिंदे, शिवाजी केत, दाजी जाधव, संभाजी केत, श्याम शिंदे, शशिकांत शिंदे, धर्मा चव्हाण यांचा सहभाग होता.